नमस्कार मित्रांनो, आपले गुरुजी फॉर यू चॅनलमध्ये सहर्ष सहर्ष असे स्वागत. दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने जानेवारी 2009 मध्ये युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना केली. त्यानुसार 29 सप्टेंबर 2010 ला आधारचे काम सुरू झाले. आधार हा 12 अंकी क्रमांक असून तो सर्वसामान्य लोकांची ओळख आहे. तसेच भारतातील सर्वसामान्य लोकांना बँकेमध्ये त्यांची ओळख सहजपणे निर्माण व्हावी यासाठी आधार कार्डचे काम किंवा निर्मिती सुरू झाली. पण हे आधारचे काम चालू झाल्यावर सर्वसामान्य लोकांना आधार कार्ड तयार करून दिले. पण हे आधार कार्ड तयार करून झाल्यानंतर जन्मतारीख, नाव यामध्ये बऱ्याचशा चुका झालेल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्यासाठी किंवा आपल्याला एखादे सरकारी काम असेल किंवा पॅन कार्ड असेल, पॅन कार्डसाठी दस्तऐवज लागतात. त्यावेळी आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख नसल्यामुळे पॅन कार्ड काढता येत नाही. पण आपल्याला आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन आधार कार्डमधील नाव व जन्मतारीख यामध्ये बदल करून मिळू शकतो. तर हा बदल कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. तर चला हा व्हिडिओ सुरू करू. मित्रांनो, प्रथम आपल्या मोबाईलमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउझर ओपन करावे. ते ओपन झाल्यावर सर्च इंजिन बारमध्ये UIDAI.gov.in असं टाईप करावे आणि सर्च करा. सर्च केल्यावर प्रथम क्रमांकाची वेबसाईट दिसेल, तिला क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर तुम्हास समोर दिसत असल्याप्रमाणे आधारची वेबसाईट दिसेल. ही वेबसाईट खाली स्क्रोल करावी आणि अपडेट आधार यामध्ये अपडेट डेमोग्राफी डाटा ऑनलाईन यावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यावर नवीन एक विंडो तुमच्या समोर ओपन होईल. तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. स्क्रीन खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ॲड्रेस अँड लँग्वेज ऑनलाईन अशी नाव दिसेल. या ठिकाणी मित्रांनो, तुम्ही तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, भाषा आणि पत्ता यामध्ये ऑनलाईन बदल करू शकता. यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली प्रोसीड अपडेट आधार या बटणावर काय करावे, क्लिक करावे. क्लिक केल्यावर तुमच्यासमोर अशा प्रकारची एक स्क्रीन ओपन होईल. ओपन झाल्यावर प्रथम तुमचा 12 अंकी आधार नंबर न चुकता टाकायचा आहे. यानंतर खाली कॅपचा व्हेरिफिकेशन करायचा आहे. यामध्ये समोर दिसत असलेला कॅपचा तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला कॅपचा दिसत नसेल तर रिफ्रेश नावाचं एक बटन आहे, या बटणावर काय करावं, क्लिक करावं. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला परत कॅपचा दिसेल. खाली निळ्या रंगातील सेंड OTP या बटणावर काय करावं, क्लिक करावं. यानंतर 6 अंकी OTP तुमच्या आधारला संलग्न असणारा मोबाईल नंबर जो आहे त्याच्यावर तो जाईल. तो प्राप्त झाल्यावर या ठिकाणी तो OTP टाकायचा आहे आणि खाली लॉग इन या बटणावर काय करायचं, क्लिक करायचं. आता तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल. त्यामध्ये प्रथमदर्शनी अपडेट डेमोग्राफी डाटा या बटणावर काय करावं, क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर परत एकदा एक नवीन स्क्रीन तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये बदल करायचा आहे त्याच्यावर क्लिक करावे. म्हणजे तुम्हाला आता स्क्रीनवर मी दाखवत आहे. मग आणि खाली प्रोसीड या बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक सूचना येईल, ती सूचना व्यवस्थित वाचावी. यामध्ये म्हटले आहे की तुम्ही फक्त एकदाच यामध्ये बदल करू शकता. वाचून झाल्यानंतर यस आय ॲम अवेअर ऑफ धिस याच्यासमोरील
जो काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये क्लिक करावे व खाली प्रोसीड या बटणावर काय करायचं क्लिक करा. तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवले आहे. आता तुमच्यासमोर अशा पद्धतीने एक नवीन स्क्रीन ओपन होईल. यामध्ये एंटर द डिटेल्समध्ये तुमची बरोबर व पूर्ण जन्मतारीख या ठिकाणी टाकावी. जन्मतारीख टाकून झाल्यावर खाली अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट येथून तुम्ही जन्मतारखेचा पुरावा निवडायचा आहे कोणताही एक. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट येथे क्लिक करावे. म्हणजे डॉक्युमेंट जोडण्यासाठीची एक लिस्ट अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. त्यातील तुमच्याजवळ असणारे कोणते एक डॉक्युमेंट निवडावे आणि ते अपलोड करावे. पण हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना त्याची साईज 2 MB असावी. तसेच GPEG, PNG, GPG, PDF फॉर्मेटमध्ये असावे. यानंतर अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक करून डॉक्युमेंट अपलोड करावे. अपलोड केल्यावर समोर अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला दिसेल. यानंतर प्रिव्ह या बटणावर क्लिक करावे. मग तुमच्यासमोर एक नवीन स्क्रीन ओपन होईल. सर्व माहिती चेक करावी. खाली कॅप्चा व्हेरिफिकेशनमध्ये समोर दिसत असलेला कॅप्चा या ठिकाणी टाकावा व सेंड OTP यावर क्लिक करावे. मग आता तुमच्या आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक 6 अंकी OTP प्राप्त होईल. तो या ठिकाणी टाकावा व खाली दिसत असलेल्या बॉक्सला चेक करा आणि मेक पेमेंट या बटणावर क्लिक करा. यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये या ठिकाणी तुम्ही डेबिट, क्रेडिट, नेट बँकिंग, UPI वरून ऑनलाईन पेमेंट करू शकता. मी या ठिकाणी डेबिट कार्ड हा ऑप्शन निवडलेला आहे. यानंतर समोर दिसत असलेल्या ठिकाणी तुम्ही तुमचा डेबिट कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली कार्डची एक्सपायरी, मंथ आणि इयर टाकायची आहे. तसेच समोर तुमच्या कार्डचा CVV नंबर हा कार्डच्या पाठीमागच्या बाजूला असतो तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि खाली तुमचे कार्डवर जसे नाव आहे तसे टाकायचे आहे. आणि हे टाकून झाल्यानंतर शेवटी खाली प्रोसीड नावाचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला एक स्क्रीन दिसेल. त्यामध्ये तुम्हाला एक OTP प्राप्त होईल. तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे. टाकून झाल्यानंतर खाली सबमिट नावाचं एक बटन आहे. त्या बटणावर काय करावं क्लिक करावं म्हणजे पेमेंटची प्रोसेस पूर्ण होईल. यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून एक रेफरन्स ID प्राप्त होईल. मित्रांनो, या रेफरन्स ID वरनं तुम्ही तुमच्या आधाराचे स्टेटस चेक करू शकता व तुमचे आधाराचे करेक्शन पूर्ण झाले आहे का नाही तुम्ही ते पाहू शकता. आता मित्रांनो, यानंतर तुमचे आधाराचे करेक्शन पूर्ण झाले असेल तर तुम्ही या वेबसाईटवरून तुम्ही तुमचे आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता. पण हे आधार आता तुम्ही PVC कार्डमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर या PVC आधार कार्ड आपल्याला कशाप्रकारे डाउनलोड करू शकतो या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. शेवटी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडचणी आल्या असेल तर किंवा तुम्हाला अन्य कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. चला मित्रांनो, परत एकदा नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन आपणास भेटायला येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.